विद्यार्थी मित्रांनो गणित विभाग एक इयत्ता सातवी प्रकरण चौथं कोण व कोणांच्या जोड्या अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय सरावसंच एकोणीस आपण सोडवणार आहोत खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोणांच्या जोड्या काढा काढता येत नसल्यास कारण ड्रॉ द पेयर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब्ड बिलो इफ दॅट इज नॉट अ पॉसिबल से व्हाय या ठिकाणी पहिला आहे संलग्न नसलेले कोटी कोण कॉम्प्लिमेंटरी आर नॉट या ठिकाणी संलग्न नसलेले कोटी कोण काढताना या ठिकाणी कोण ए बी सी हा साठ अंशाचा आहे कोण पी क्यू आर हा तीस अंशाचा आहे या ठिकाणी या दोघांची बेरीज नव्वद अंश आहे परंतु हे संलग्न नाहीत संलग्न कोण असतात त्यावेळेला एक सामायिक सुरबिंदू असतो त्यांचे आंतरभाग भिन्न असतात सामायिक भुजे असते हे स्वतंत्र आहेत साठ अंशाचा आणि तीस अंशाचा बेरीज नव्वद अंश येते परंतु हे संलग्न नाहीत म्हणजे संलग्न नसलेल्या कोटी कोणाची आकृती आपण अशी काढू शकतो ओके अँगल ए बी सी ई सिक्स्टी डिग्री अँगल पी क्यू आर थर्टी डिग्री सिक्स्टी प्लस थर्टी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आर कॉम्प्लिमेंटरी बर आर आर नॉट ऍडजस्टंड ओके दुसरा आहे पूरक नसलेले रेसीय जोडीतील कोण या ठिकाणी रेषीय जोडीतील कोण नेहमीच पूरक कोण असतात त्यामुळे पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण हे शक्य नाही यांची आकृती काढता येणं कारण रेषीय जोडीतील कोण हे नेहमीच पूरक असतात त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते अँगल्स इन ए लिनियर पेयर्स विच आर नॉट सप्लिमेंटरी नॉट पॉसिबल द अँगल्स इन ए लिनियर पेयर्स आर ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल्स ओके तिसरं आहे रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण या आकृतीमध्ये कोण एक्स वाय झेड एकशे दहा अंशाचा आहे कोन यल एम एन सत्तर अंशाचा आहे एकशे दहा अंश आणि सत्तर अंश दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश येते परंतु हे रेषीय जोडीतील कोण नाहीत ओके अशा पद्धतीनं ही आकृती आपण काढू शकतो ओके सप्लिमेंटरी अँगल्स विच आर नॉट अँगल्स इन ए लिनियर पेयर्स ओके अँगल एक्स वाय झेड

चौथा आहे रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोण ऍडजस्टेंड अँगल्स विच आर नॉट इन एलिनिअर फेअर्स या ठिकाणी कोण ए बी डी आणि कोण डी बी सी हे संलग्न कोण आहेत परंतु रेषीय जोडीतील कोणा रेशी जोडीतील कोण नाहीत ओके कोण ए बी डी आणि कोण डी बी सी हे संलग्न कोण आहेत परंतु रेशीय जोडीतील कोण नाहीत अँगल ए बी डी अँड अँगल डी बी सी आर एडज अँगल्स बट नॉट इन ए लिनियर पेयर पाचवा आहे जे कोटी कोणही नाहीत व संलग्न कोणही नाहीत अँगल्स विच आर नाईदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ऍडजस्टंट या ठिकाणी कोटी कोण म्हणजे नाय दोघांची बेरीज नव्वद किंवा दोघांची बेरीज या ठिकाणी म्हणजे दोघांची बेरीज नव्वद नाही नव्वद नसणं आणि ते संलग्न नसणं अशा पद्धतीची आकृती आपण इथं काढलेले कोण एल एन ऐंशी अंशाचा आहे कोण एक्स वाय झेड या ठिकाणी पन्नास अंशाचा आहे दोघांची बेरीज या ठिकाणी ऐंशी आणि पन्नास एकशे तीस आहे ओके देअर फॉर अँगल्स एल एम एन अँड अँगल एक्स वाय झेड आर नाईदर कॉम्प्लिमेंटरी नॉर अॅडज ओके okay? म्हणजे हे कोण संलग्न नाहीत कोण एल एम एन आणि कोण एक्स वाय संलग्न नाहीत त्यांच्यामध्ये सामायिक भुजा नाही त्यांच्या अंतर्भाग जरी भिन्न असतील तरी सामायिक भुजा नाही सहावा हे कोटी कोण असलेले रेषीय जोडीतील कोण अँगल्स इन ए लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कोटी कोण असलेले रेषीय जोडीतील कोण ही आकृती काढणं शक्य नाही कारण रेषीय जोडीतील कोण नेहमीच पूरक असतात त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते दिस इज नॉट पॉसिबल अँगल्स इन लिनर पेअर्स आर ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल्स ओके यानंतर विरुद्ध कोण व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आपण हा उपघटक पाहणार आहोत पहा या शेजारील आकृतीमध्ये रेषा पी टी आणि रेषा आर या परस्परांना क्यू बिंदू छेदतात चार कोण तयार होतात या ठिकाणी कोण पी क्यू यस कोण टी क्यू आर आणि कोण आर क्यू पी असे चार कोण तयार होतात या ठिकाणी किरण 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 पी 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 क्यू 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 आर 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 हा आणि तयार झाला आहे किरण क्यू पी आणि किरण क्यू आर या किरणांचे विरुद्ध किरण कोणते आहेत किरण क्यू पी चा किरण क्यू टी आणि किरण क्यू आर चा किरण क्यू एस आहे ओके आणि या विरुद्ध किरणांनी तयार झाला कोण येस yes, क्यूटी आहे किरण क्यू हा किरण क्यू आर चा विरुद्ध किरण आणि किरण क्यूटी हा किरण क्यूपी चा विरुद्ध किरण या दोन किरणांनी तयार झाला कोण यस yes, क्यूटी आहे म्हणून कोण येस yes, क्यूटी आणि कोण पी क्यू आर हे विरुद्ध कोण आहेत किंवा कोण येस yes, क्यूटी हा कोण पी क्यू आर चा विरुद्ध कोण आहे असे म्हणतात ओके इन द फिगर अलॉंग साईड द लाइन पी टी And line areas intersected each other at point Q. Thus, four angles are formed: angle PQS, angle SQT, angle TQR, and angle RQP. Angle PQR is formed by rays QP and ray QR. The ray, the rays opposite to ray. QP and QR, R, QT and QS respectively. These opposite, these opposite rays formed angle SQT. Hence, angle SQT is, is called the opposite angles of angle PQR. Okay. मनुष्य व्याख्या तैयार किया है जहाँ दोनों किरणानी ज्या दोन किरणाने कोण तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणाने तयार झालेला कोण कौन, पहिल्या कोणाचा विरुद्ध कोण असतो द अँगल फॉर्मड बाय द अपोजिट रेस ऑफ द आर्म्स ऑफ इज सेड टू बी इट्स अपोजिट अँगल म्हणजे या ठिकाणी या कृतीमध्ये आपण पाहिलं ज्या दोन किरणाने कोण तयार झाला किरण क्यू आर आणि किरण क्यूटी या दोन किरणाने किरण आर टी तयार झालेला आहे त्याच्या विरुद्ध किरणाने कोण पी क्यू एस तयार झालेला आहे म्हणून या ठिकाणी त्याच्या विरुद्ध किरणाने तयार झालेला हा जो कोण आहे पी क्यू एस हा पहिल्या कोणाचा म्हणजे कोण आर क्यू टीचा विरुद्ध कोण आहे ओके या ठिकाणी विरुद्ध कोणाचा गुणधर्म द प्रॉपर्टी ऑफ ए व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आपण पाहणार आहोत या ठिकाणी कोण पी क्यू एस चा विरुद्ध किरण को विरुद्ध कोण कोणता म्हणून विचारलेला आहे पी क्यू एस या कोणाचा विरुद्ध कोण या ठिकाणी कोणता आहे आर क्यू टी आणि मग या ठिकाणी कोण पी क्यू एस हा ए दिलेला आहे कोण यस क्यू टी कोण एस क्यू टी बी दिलेला आहे कोण या ठिकाणी टी क्यू आर सी दिला आहे आणि माप कोण पी क्यू आर डी दिला आहे म्हणजे या चारही कोणांची माप अनुक्रमे ए बी सी डी दिले आहेत या ठिकाणी कोण पी क्यू एस आणि कोण एस टी रेसीए जुडीतला आहेत ओके म्हणजे असा आपण कोण ठेवला तर एकशे ऐंशी अंश बरोबर होतो इकडून मजा किंवा इकडून मजा एकशे ऐंशी अंशाचा कोण म्हणून कोण ए आणि बी यांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे त्याच पद्धतीनं बी अधिक सी म्हणजे कोण यस क्यू टी माप कोण एस क्यू टी आणि माप कोण टी क्यू आर या ठिकाणी हे सुद्धा रेषे जोडीतील कोण आहेत कोण बी अधिक सी इथे एकशे ऐंशी ओके म्हणजे ए अधिक बी बरोबर सी अधिक डी बरोबर ए अधिक बी रेषे जोडीतील कोणाची बरीज एकशे ऐंशी बरोबर सी आधिक डी रेषे जोडीतील कोणाची बरीज हा दोन्ही बाजूचा बी बी निघून गेल्यानंतर ए, बर ए बरोबर सी राहिला ओके दोन्ही बाजूस बी वाजा करून म्हणजेच ए बरोबर सी म्हणजेच या ठिकाणी पी क्यू एस या कोणाचं माप ए आहे आणि त्याच्या विरुद्ध कोणाचं माप आर टी सी आहे ए आणि सी समान आहेत म्हणजेच विरुद्धकोन एकरूप असतात ओके या ठिकाणी जसे पी क्यू एस आणि आर क्यू टी एकरूप आहेत त्याच पद्धतीनं पी क्यू आर आणि एस टी एकरूप आहे दोन्ही देशांनी एकमेकांना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोणांची मापे समान असतात ओके व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स फॉर्मड फेन टू लाईन्स इंटरसेक्ट

इज इक्वल टू मेजर अँगल एस क्यू टू एस क्यू टी अँगल पी क्यू आर अँड अँगल एस टी आर कॉन्ग्रट अँगल्स ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद